गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी असा सगळी? आय होप सो तुम्ही सगळी बरी असतील आणि सगळी बरी असपण जाय. आम्ही बीन बरी असा. सो आयजूय हांव तुमच्या बरोबर एक रेसिपी घेऊन येल्ली असा. सो आयची जी रेसिपी आहा ती वेज असा, म्हणजेच तांबडी भाजी आयज तुमच्या बरोबर हांव शेअर करपाची आहा. सो तांबडी भाजी खूप पद्धतीन आमकां करपाक मेळटा, सुकी बीन करपाक मेळटा आणि पातळ बी करपाक मेळटा. सो आयज जी हांव शेअर करपाची आहा ती पातळ, म्हणजेच आम्ही हांगसर चणे बीन घालून करतली रोस्ट टायप. कशी किती करतात? थोडी जणां सुकी करतात, थोडी जणां रोसा भशेनूच करतात, म्हणजे चणे बीन घालून अशी पातळ करतात. सो तुमच्या बरोबर आयज हांव शेअर करपाची आहा पातळ तांबडी भाजी कशी किती करतात ती. टेस्टी आणि रुचीक लागता. सो तुम्ही एकदा ट्राय करीत जाल्यार परत परत ट्राय करतली ही रेसिपी. अशी असा, म्हणजे वेज त्यांना किती प्रश्न पडटा किती करपाचो किती करपाचो, त्यांना ही रेसिपी तुम्ही इजिली ट्राय करू शकता. खरीच एकदम टेस्टी आणि बरी लागता, हेल्दी बी असा ही. सो चला तर तांबडी भाजी आम्ही पातळ कशी किती करतात ती पोवन घेऊया. हांव तुमचे बरोबर शेअर करपाची आहा तांबडी भाजी ती बीन पातळ, पौष्टीक आणि हेल्दी. सो त्या लागून साहित्य किती किती घातला तेच दाखयता तुमकां. सगळ्यात पहिली तांबडी भाजी घेतलेली आहा, पोवू शकता. निवळ करून बारीक करून घेऊक जाय. त्याच्या उपरांत हांगसर सोय घेतले, लसूण घेतलेली आहा, कांदो घेतला उबो चिरून, इल्लीशी हळद, गरम मसालो, त्याचबरोबर हांगसर हिरवे चणे घेतले आम्ही रातभर फुगत दवरलेले बरें उदक बीन घालून. त्याच्या उपरांत परत हांगसर आम्ही कांदो घेतला बारीक चिरून आणि लसूण घेतले. सो दोन कडेन हांगसर कांदे घेतले, एक आसा तो भाजपाक लागून, दुसरो आहा तो शिजोवपाक लागून. त्याचबरोबर लसूण आम्ही दोन कडेन घेतले, एक लसूण आहा ती भाजपाक लागून आणि दुसरी आसा ती फोडणेक लागून. सो पोवू शकता हे आसा माझे साहित्य. सो चला हेल्दी अशी तांबडी भाजी पातळ करून घेऊया आम्ही, पौष्टिक सामकी. तर गाईज हांगसर आम्ही ना तांबडी भाजी कट करून घेता, आदळ्याचेरूच कट करून घेता आम्ही, कारण बरी बारीक जाता मागीर. मोठी सुद्धा शिनले आणि मोठी सुद्धा शिनले जाता, कारण ती शिजतलीच लागता. चण्यांनी जेव्हा आम्ही घालता पाया त्यांना ती शिजवून येता बरी. सो अशी ना बारीक करून घेऊन जाय. आणि मम्मी पेत कशी चिरतात ती आदळ्याचेर. तर गाईज ही पेयात आम्ही अशी कट करून घेतली, आता कुकरान घालतली सगळी भाजी, म्हणजे आता आम्ही शिजवून घेतली ती. भाजी शिजयताना हांगसर एक कांदो ॲड करतली, जो बारीक कांदो आम्ही चिरून घेतला तो हांगसर ॲड करतली. त्याच्या उपरांत चणे ॲड करूंक जाय. आणि आता इल्लेशें हांगसर उदक ॲड करूंक जाय. हांगसर मम्मी मीठ बीन ऍड करतली तू मातशें घालूं. सो हांगसर इल्लेशें मीठ ऍड करतली आमी. तर गाईज हे पळयात हांगसर आमी मीठ बीन ऍड केले, उदकूय ऍड केले. आता बरे सिटी काढून घेतले. कितले काढून घेतले आमी? चार नाल्या पांच. चार नाल्या पांच ना. बरे उकडूंक जाय खीर कशी करतात तसे. सेम न्हू. सो आळू उकडटा पळयात तशे तुम्ही एकदम म्हणतात तसे खीर अशी जावंक जाय, जाल्यारूच बरी लागता आमची पातळ भाजी. सो आता सिटी काढतली आम्ही हांगसर चार पांच. तर गाईज आता आम्ही सोय बीन भाजून घेऊया, त्या लागून हांगसर ॲड केला तेल. त्याच्या उपरांत कांदो, लसूण, चड भाजून घेऊन जाय आम्ही काय हलकेशे. हलकेशे अशे परसून घेऊक जाय, चड करपूंक जायना.
कांदो आमचा रेडी असा, आता ॲड करूया सोय. सोय मात मातशी नाही भाजून घेऊन जाय, हलकीशी तांबडी जांग जाय. सोबरी परतून घेऊन जाय सोय आमची. सोय झाल्या उपरांत आता ॲड करतली हंगसर आम्ही गरम मसालो आणि हळद. तुम्ही पोहू शकता मसाला आमचा बरो मिक्स झालो. पोहू शकता तुम्ही, सोय आमची रेडी असा. आता वाटपही आम्ही वाटून घेऊया. तर ही पळयात आमची सोय. सो वाटप रेडी करून घेता आणि दाखयता तुमकां. पळयात मिरसांग आम्ही रेडी करून घेतली आणि बरी बारीक अशी वाटून घेऊंक जाय, चढय मध्यम अशी नाही. म्हणजे बरी बारीक वाटल्याने बरे जाता रोस आमचो. सो पोहू शकता. सो गाईज पोहू शकता तुम्ही, बरी भाजी बीन आमची उकडली. पोया चेक करूया आणि चण्या बीन बरे उकडून रेडी असा. हंगसर आम्ही मिरसांग ॲड केली. पोहू शकता तुम्ही. सो पातळ करपाक लागून हंगसर इल्लें उदक ॲड करूया. तुमकां जाय तितलें उदक तुमी हंगसर ॲड करूं शकता. तुमकां जितलें पातळ जाय तितलें. पळोवं शकता आमची तांबडी भाजी, ती बीन पातळ बरी दिसता सामकी. सो आतां हंगसर परत मीठ ॲड करतली आमी. तेज्या उपरांत सॉल ॲड करूंक जाय. जाय जाल्यार घालपाचें, ना जाल्यार नाका. सॉल घालूंकूच जाय, आळवाक घालचे पडटा. चुण्याचे हेका घालिना तांबडे वयचे आमी उडयता आमट तिखट जाय. सो तुमकां जाय जाल्यार तुमी ॲड करूं शकता, अशें कितें गरजेचें ना. ऑप्शनल आसा हें सॉल. मातशें सॉल घातले उपरांत टेस्ट बरी येता, तेका लागून आमी ॲड करता. आनी पळोवं शकता पातळ भाजी एकदम यम्मी अशी दिसता. पौश्टीक ही, हेल्दी सामकी. आनी बरी लागताय बीन आणि जीवाकूय बरी. तर गायज पळोवं शकता तुम्ही हंगसर प्रॉपर खतखतो येवपाक सुरू झालो आणि घरभर म्हणटा तसो पातळ भाजयेचो वासूय सुटपाक सुरू झालो. सो पळोवं शकता तुम्ही पातळ भाजी आमची कितली यम्मी दिसता ही पळयात. आणि अशी तांबडी भाजी केल्या उपरांत ना खूप रुचीक लागता सामकी. सो हंगसर आता ॲड करतली ओली कोथंबीर. आणि ओली कोथंबीर घातल्या उपरांत आणिक टेस्ट येता बरी. सो ही पळयात आमची पातळ भाजी. सो खतखतो येयल्लो आसा, आता तेका फोडणी बीन मारून घेऊया आमी. तर आता आमी फोडणी मारून घेऊया. सो हंगसर आमी आता ना लसुणाची फोडणी मारून घेतली. सो सगळ्यांत पहिली तेल ॲड केला मम्मी, त्याच्या उपरांत लसूण. आवाज ऐकू शकता तुम्ही. असे बंद करून दौरल्या उपरांत मागीर सगळीकडे उसळना, त्या लागून आम्ही असे बंद करून दौरता आणि आवाज तुम्ही ऐकू शकता. तर ओपन करून पाहूया आता लसूण आमची. तर ही पळयात आम्ही फोडणी मारली बरी लसुणीची. आणि घरभर असा वास पडला फोडणेचा.
सांगसरामची पॅथ तांबडी भाजी, ती बीन पातळ सामकी रेडी असा, पौष्टिक आणि हेल्दी ही पॅथ. सो प्रॉपर आन्सर अशी आमची तांबडी भाजी रेडी असा. सो गाईज, कशी असली आमची आईची रेसिपी? सुकी बी बरी लागता, पण पातळ ज्यांना अशी करता ना त्यांना खूप टेस्टी आणि यम्मी लागते सामकी, आणि हेल्दी बी असा. आणि त्याचबरोबर तुम्ही इझिली म्हणता तसे चपात्याबरोबर, भाकरेबरोबर, पावाबरोबर किद्यानूय खाऊ शकता, आणि बेस्टीसुद्धा खाऊ शकतात. कारण आणि मातशी जर स्पायसी करीत नाही जाल्यार थंडी बीन असा जाल्यार ती बीन आमची थंडी म्हणटा तशी वयता. सो भरपूर टेस्टी जाता. तुम्ही बीन ट्राय करा अशी पातळ भाजी, आणि तुमच्या थंय तुम्ही कशी किदें करता हे म्हाका कमेंट करून सांगा. सो गाईज, चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसा जाल्यार लायक, शेअर, सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदा मेळया एका नवीन व्हिडिओंत. आमचं देव बरें करूं. बाय.